माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुचण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात बसलो मी तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. चंद्रशेखर गोखले यांची ही चारोळी पुन्हा शिक्कामोर्तब करते की व्यक्तिमत्वाला समजून घेणं सोपे नाही, वाचायला ऐकायला सोपे पण अंगी वळणी पडायला कठीण असलेला व्यक्ती हा विषय. म्हणूनच कदाचित अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत शास्त्रीय बैठक असणारे व्यक्ती तितक्या मनोवृत्ती अर्थात व्यक्तिमत्वाचे सिद्धांत या संदर्भ पुस्तकाची गरज अधोरेखित होत आहे. मला खात्री आहे या पुस्तकातील विविध सिद्धांताला स्वतःसोबत पडताळून स्वचा शोध घेता येईल. अध्यक्ष भाषणानंतर कोणतेही भाषण नसते, औपचारिकरित्या कार्यक्रम संपतो तेव्हा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर अनुराधा हरकरे यांना आमंत्रित करते आणि मी डॉक्टर मधुलिका हरकरे या व्यासपीठाचा व आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मधुलिका. माझी मुलगी आहे ती, तिला डॉक्टर मधुलिका वगैरे असं औपचारिकरित्या म्हणताना मला छान वाटते. आज आमचा आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज व्यासपीठातील मान्यवर आणि व्यासपीठासमोर बसलेले माझे गुरुजन सगळे आणि आज प्रेमापोटी सगळे उपस्थित माझे सगळे आप्तस्वकीय हितचिंतक, आज या पुस्तक प्रकाशन समारंभात कार्यक्रमामध्ये आभार मानण्याचं काम मी घेतलं, कारण ते आभार मानणं नसून ऋण मान्य करणं आहे, कारण ती औपचारिकता नाही. खरं तर हा कार्यक्रम मला 29 जून म्हणजे काल करायचा होता, कारण कालचा दिवस म्हणजे 29 जून हा माझे आई वडील डॉक्टर वसंत वराड पांडे वसुमती वराड पांडे आणि दोन्ही भाऊ डॉक्टर राजीव आणि डॉक्टर संजय की ज्यांच्याबद्दल तुम्ही निशिकांत देशपांडे सरांच्या भाषणातून थोडा उल्लेख ऐकला, त्यांचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे. 1992 साली चौघांचा एका कार अपघातात त्यांचं निधन झालं आणि मी माझ्या चारही भावंडात म्हणजे दोन्ही मोठे भाऊ बहीण आणि मी शेंडेफळ, तेव्हा मी काही अशी संदर्भ ग्रंथ वगैरे लिहू शकेन असं कदाचित त्यांना छान वाटेल म्हणून मी हा घाट पुस्तक लिहिण्याचा किंवा आज प्रकाशन करण्याचा घातला. कदाचित बाबा माझे साहित्यिक होते, लेखक होते, त्याच्यामुळे लेखक कोणी होईल का असं त्यांना वाटत असावं, तर आज वेगळ्या पद्धतीने ही श्रद्धांजली मला त्यांना आज देण्याची इच्छा झाली आणि त्यांच्याही पावलावर पाऊल टाकून आम्ही जातो आहे याचा एक अभिमान वाटतोय. या पुस्तकाला प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप जणांची मदत झाली, त्याच्यात सर्वप्रथम आहेत निराली प्रकाशन, श्री जिग्नेश भाई पुरिया, त्यांना थोडं काम असल्याने ते नाही आता गेले तिथून, पण पूर्ण निरालीची टीम म्हणजे गुळवणी मॅडम असतील, लावंड मॅडम असतील, योजना मॅडम आज सगळे इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांची खूप खूप मदत झाली आणि अगदी कौटुंबिक वातावरण असणारी ही निराली प्रकाशनाची टीम किंवा त्यांचं ऑफिस हे नावासारखंच निराळं आहे, त्याच्यामुळे म्हणजे अजूनही त्यांच्यासोबत पुढे भरपूर काम करायचं आहे. यांच्यासोबत मी गेल्या 5 वर्षांमध्ये पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित BA अभ्यासक्रमावर आधारित मानसशास्त्राची जवळजवळ 9 पुस्तकं आणि 1 सिम्बॉयसिससाठी अशी 10 टेक्स्टबुक झाली आहेत, पण तसा संदर्भ ग्रंथ म्हणून हा पहिलाच असल्याने हा सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात चालेल असा, सगळे समुपदेशक, सायकियाट्रिस्ट किंवा मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि ह्यांच्यासोबत ज्यांना मानसशास्त्रात रस आहे किंवा ज्यांना स्वतःबद्दल पण जाणून घ्यायचं आहे अशा सगळ्यांना हे वाचायला आवडेल आणि नक्कीच त्याचा उपयोग होईल. अर्थात शास्त्रीय पुस्तक असताना थोडंसं टेक्निकल आहे पण खूप सहज सोप्या शब्दात समजेल आणि आवडेल असं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा निराली प्रकाशनाचे पुन्हा मनपूर्वक एकदा आभार. पण हे संदर्भ पुस्तक असल्याने म्हणजे टेक्स्टबुक पण अर्थात तेवढीच महत्वाची आहेत, कारण ती मुलांना ऍक्च्युली त्याच्यात रस निर्माण करतात विद्यार्थ्यांना, कारण जसं आता आपण म्हटलं की बदल होत चाललेला आहे, तर कदाचित आधीच्या पिढ्यांनी खूप मोठाली पुस्तकं वाचली, एन्सायक्लोपीडिया लायब्ररीत जाऊन, आता जे पटापट ChatGPT वरती आणि छोटस त्यातल्या त्यात खिशात मावेल असं पॉकेट कॅफे बुक सारखं टेक्स्टबुक हवं त्यांना असतं, पण तरीही हे पुस्तक शास्त्रीय बैठक असल्याने त्याला पियर रिव्ह्यू करणं खूप गरजेचं वाटलं मला आणि त्यासाठी, कारण तुलनेनं मी सायकोलॉजीमध्ये इथे सगळ्या उपस्थित सायकोलॉजीच्या तज्ज्ञांच्या तुलनेनं मी थोडीशी नवीन आहे, कारण अनेक वर्ष केमिस्ट्रीमध्ये मी अनेक कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रात केमिस्ट्री या विषयात PhD करून तिथे अध्यापन केलं आणि केमिस्ट्रीतून आता मनाची केमिस्ट्री अशी बघायला लागली त्याच्यामुळे. तर त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जे मी नाव घेईन ते डॉक्टर दिगंबर दरेकर सर आले आहेत का? ओके, मी
मग मी एक मिनिट पॉज घेते आणि दरेकर सरांचा पण एक सत्कार करायचा जो मगाशी राहिला तो मी रसाळ सरांना विनंती करेन की दरेकर सर तुम्ही या आणि तुमचा जो सत्कार राहिला आहे तो आपण आधी करू कारण आभार प्रदर्शन पुढे मला नंतर करता येईल पण ते नको राहील. सो डॉक्टर दिगंबर दरेकर सर जे लोणावळा इथल्या पुरंदरे कॉलेजमधून मानसशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून आताच निवृत्त झाले आहेत. थँक्यू सर. त्यानंतर डॉक्टर भारत नाईक सर जे कोल्हापूर मधले डॉक्टर प्राध्यापक आहेत पण ते आज काही कारणाने येऊ शकले नाहीत. त्यांच्यासोबत मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, त्यांनाही हे पुस्तक मी पाठवलं होतं की तुम्ही हे नजरेखालनं घाला. आणि या दोघांनी अक्षरशः स्वल्प विरामापासून त्याच्यात मला सुधारणा सांगितल्या आहेत आणि म्हणूनच या पुस्तकाची गुणवत्ता आज अनेक पटीने वाढलेली आहे. म्हणजे या लोकांनी या पुस्तक वाचण्यासाठी हो म्हटलं हे माझ्यासाठी खूप आहे. त्यानंतर आहेत डॉक्टर अपर्णा सातपुते मॅडम ज्या पुणे विद्यापीठामध्ये मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी मला गरवारे कॉलेजमध्ये सायकोलॉजी आणि पर्सनॅलिटी स्पेशली हा विषय त्यांनी शिकवला होता, किंवा मी म्हणेन की पर्सनॅलिटी या विषयामध्ये थोडा रस निर्माण करण्यामध्ये सातपुते मॅडमचा खूप मोठा हात आहे. या पुस्तकाचं एक वेगळे म्हणून मला थोडं असं वाटतं की पाश्चात्य जे व्यक्तिमत्वाचे सिद्धांत आहेत म्हणजे फ्रॉइड पासून अगदी पार मी वायगोट्स्की पर्यंत असे अनेक घेतलेले जे आहेत, पण भारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचा अभ्यास हा खूप सहसा पटकन मला सापडला नाही कुठे आणि अतिशय क्लिष्ट आहे सगळं ते समजून घ्यायला. तर तो लिहिण्याचा मी एक प्रयत्न केला होता आणि या विषयामध्ये ज्यांचं PhD आहे ते प्राध्यापक डॉक्टर सागर विद्वांस सर जेही डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राध्यापक आहेत, तर त्यांच्याकडे मी पाठवला आणि त्यांनी मला ज्या सूचना करून पाठवल्या त्यातनं मला फक्त एवढंच कळलं की मला हे पुन्हा सगळं नव्याने वाचून नव्याने लिहायचं आहे. कारण अतिशय क्लिष्ट सांख्यदर्शन वगैरे सारखं फार अवघड गेलं तो, म्हणजे अख्ख्या पुस्तकाला कदाचित मी जेवढा वेळ दिला नसेल त्यापेक्षा जास्त वेळ मी या चॅप्टरला दिला, पण तरीही याला नेटकं स्वरूप देणं हे खूप कठीण गेलं, अन्यथा ते पूर्ण पुस्तक फिलॉसॉफीच्या कडे वळत होतं. त्याच्यामुळे तुम्ही एक प्रयत्न केलेला आहे कसा वाटतो तो तुम्ही सांगा. आणि हे दुरुस्त करण्यासाठी जी भेट घेतली ती भाग्यश्री खांडवेकर हिची, जी माझी मैत्रीण आहे जिने MA कालिदास विद्यापीठातनं केलेलं आहे योगशास्त्रामध्ये, तर तिचाही मी खूप मनापासून तिचे आभार मानते. त्यामुळे दरेकर सर, नाईक सर, विद्वांस सर आणि सातपुते मॅडम आणि खांडवेकर, त्यानंतर माझी मैत्रीण गौरी गोखले, तिने हे पुस्तक वाचलं, सूचना केल्या, या सगळ्यांचे विशेष आभार. हे पुस्तक खूप छान करण्यासाठी, या पुस्तकामध्ये चित्र काढण्यासाठी AI वरती थोडे किरण काळवंडे या माझ्या विद्यार्थ्यांनी मदत केली, त्याचेही आभार. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी जेव्हा मी रसाळ सरांना सांगितलं तेव्हा सर म्हणे मॅडम कधीपर्यंत पाहिजे, कारण बहुतेक आमचा दोघांचा कॉमन जो आहे तो वेळ हा एक दिसतो आहे, कारण की आम्हाला सातत्याने किती वेळ लागेल, कधी पोचताय, कधी देताय प्रस्तावना, आणि असं हळूच त्यांना फार वाटू नये म्हणून मी फक्त असा एक व्हॉट्सअप वरती एवढा हात एवढीच पाठवायची की कळावं त्यांना की अरे पाहिजे इथे असं. पण त्यांनी मला माझ्या वेळेच्या आत प्रस्तावना पाठवली आणि त्यांनी मला इतकं आश्वस्त वाटलं सर की म्हणजे ते मी खरंच मला सांगता येणार नाही, कारण प्राचार्य हा माणूस किती व्यस्त असतो तर खूप मीटिंग्स आहेत, ती मग आता ऍडमिशनचे दिवस आहेत, कमिटीज आहेत, त्यांचं स्वतःचं अध्यापन आहे, इतक्या सगळ्या वेळात त्यांनी पुस्तकाला नजरेखालनं घालून प्रस्तावना लिहिणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला न्यूरोटिक एन्झायटी होऊ नये म्हणून आज सकाळी 3:30 ते नाशिकहून निघालेले आहेत आणि इथे आज सगळ्यांच्या आधी पोहोचल्या, त्याच्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारून डॉक्टर शिरीषा साठे मॅडम यांनी खरंच उपकृत केलेलं आहे मला, कारण मॅडमची वेळ जे भेटणं इज डिफिकल्ट, त्या इतक्या बिझी आहेत आणि त्या इतक्या म्हणजे मस्त आहे त्यांचं सगळं ते व्यक्तिमत्व आणि त्यांचं भाषण, कारण तुम्ही त्याचा अनुभव आज घेतलेला आहेच, तेव्हाही माझ्यासाठी अचीवमेंट आहे की त्या मला आज उपलब्ध झाला. मॅडम मला असं वाटतं की तुम्ही जो उल्लेख केला की गोंधळलेले पालक आणि विरोधाभास, तर जे गोंधळलेली मुलं का आहे तर गोंधळलेलं पालकत्व आहे याच्यात वादच नाही, पण विरोधाभास तुम्हाला स्वतःला पण बरेचदा जाणवतो की जे चूक आहे ते बरोबर वाटतंय, बरोबर आहे ते चूक वाटतंय. म्हणजे जेव्हा मी घरी कुणाला सांगते की कोणी सांगतं की अरे तू ही सिरियल पाहिलीस का, तर म्हणलं मी माझ्याकडे एकही OTT प्लॅटफॉर्म नाही. काय तुझ्याकडे एकही OTT प्लॅटफॉर्म नाही? म्हणजे माझ्याकडे कुठलंच OTTचं सबस्क्रिप्शन नाही हे चुकीचं वाटायला लागलंय लोकांना. किंवा पार्टीमध्ये ड्रिंक नाही घे, म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी
बरोबर वाटणं आणि बरोबर गोष्टी चुकीच्या वाटणं हा कुठेतरी जो एक कन्फ्युजनचा प्रकार आहे मला वाटतं तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना इंट्रोस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या या आजच्या प्रभावी भाषणातून नक्कीच डॉक्टर मधुलिकांनी म्हटल्याप्रमाणे पालकांना वॅक्सिन्सची कशी गरज आहे हे पटलेलं आहे आता, की जे सातत्याने म्हणजे मुलांचं तरी वॅक्सिनेशन मे बी एका विशिष्ट वयानंतर थांबतं पण पालकांचं वॅक्सिनेशन बहुतेक कायमच सुरू ठेवावं लागणार आहे. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आणि माझ्या माहेरची व्यक्ती नाही असं होणार नाही तेव्हा या सगळ्यांचा म्हणजे माझ्या सगळ्या माहेरचा प्रतिनिधी म्हणून माझा मावस भाऊ डॉक्टर निशिकांत देशपांडे आज उपस्थित आहे तेव्हा त्याचे असे आभार मी मानणार नाही पण मी भरून पावली असं नक्कीच म्हणे. सगळ्यांनी कौतुक केलं तरी आपला वडीलधाऱ्यांची थाप पाठीवर पडल्याशिवाय आपल्याला असं वाटत नाही की अरे आपलं बरोबर आहे. तेव्हा मी डॉक्टर सी जी देशपांडे सर त्यांना हे पुस्तक दिलं आणि त्यांनी जो ब्लर्ब मला लिहून दिला तेव्हा मला खात्री झाली की नाही आपण जे लिहिलंय ते चांगलं आहे. तोपर्यंत मला ती एक शंका होती आणि मी सरांकडे बघून असं मी निशिकांत देशपांडे सरांना सांगेन की तुम्ही फक्त 73 वर्षाचे आहात आणि ते 86 वर्षाचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला 3 नाही तर अजून किमान 13-15 वर्ष सहजच काम करायचंय. कारण सर अजूनही काम करतात आणि देशपांडे सरांनी इंटरनॅशनल टेस्ट ज्या आहेत मानसशास्त्राच्या त्याचं भारतीय प्रमाणीकरण वगैरे करून ते अतिशय मोठं म्हणजे मानसशास्त्रातलं भीष्माचार्यासारखं त्यांचं स्थान आहे. तेव्हा तुम्ही आवर्जून आलात सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर या पुस्तकासाठी ब्लर्ब लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक नागपूरचे डॉक्टर मदन कुलकर्णी तर त्यांचं असं म्हणणं की मानसशास्त्र हा विषय फक्त मानसशास्त्र नसून म्हणजे मानसशास्त्रासाठी नसून तो तितकाच कला साहित्य वाङ्मय याच्यातही महत्वाचा आहे आणि ते मराठीचे साहित्यिक असल्याने त्यांनीही मला आवर्जून एक ब्लर्ब पाठवला. तसेच डॉक्टर आगरकर सर त्यांचाही ब्लर्ब जे मानसशास्त्राचे मुंबई विद्यापीठामध्ये सकारात्मक मानसशास्त्राचा कोर्स चालवतात आणि या दोघांचंही जे या तिघांचंही ब्लर्ब जे आले त्यामुळे पुस्तकाचं वजन नक्कीच वाढलेलं आहे. याशिवाय म्हणजे मला ऋण म्हणा आभार म्हणा हे सगळं व्यक्त करणार अजून जी काही यादी आहे मी फार वेळ घेणार नाही कारण की वेळ पुन्हा महत्वाची आणि 12:30 कार्यक्रम संपायचा पण आपण 10:40 सुरू केल्यामुळे आपण अजून 5 मिनिटं फक्त संपवतीये कारण आज थोडीशी गर्दी पुढे जी होऊ लागण्याची शक्यता आहे ती टाळण्यासाठी. तेव्हा या कार्यक्रमासाठी माझा विद्यार्थी जो माझ्या व्हिडिओचं एडिटिंग आणि खूप छान पद्धतीने माझा चॅनल हँडल करतो रोहित हब्बू, त्याच्यानंतर संकेत कुलकर्णी आणि त्याचा मित्र चिन्मय बेरी जे आज माझे फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंगसाठी आलेले आहेत, माझ्या एरवीही शूटिंग इंटरव्ह्यूचा तो करत असतो, त्यांचीही मदत त्यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. तेव्हा या सगळ्यांचे आभार नाही माझ्या विद्यार्थ्यांचं पण आपण असंच काम करत राहू असं मी म्हणेन. या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे ते कदाचित मला असं वाटलं मुद्दाम सांगावं ते की थोडं सगळे सारखे पण वेगळे आणि ब्लँक फेसेस असं एक डिपिक्ट करणारं, कारण आम्हाला पुस्तकाचं व्यक्तिमत्व हे पुस्तक विषय असल्याने टिपिकल जे दिसतात की ते चेहरे मेंदू असं घ्यायचं नव्हतं आणि त्यासाठी आम्ही डिस्कशन करून माझा मुलगा अमेय हरकरे, मुलगी मधुलिका आणि माझा भाचादेव आशिष कुलकर्णी या तिघांची त्याला मला मदत झाली त्या तिघांचंही खूप मनापासून कौतुक. मी इथे नक्की सांगू शकेन आता शिरीषा मॅमला की मधुलिका जरी मानसशास्त्राची विद्यार्थिनी नसली तरी तिचे क्लिअर जे थॉट्स लहानपणीपासनं त्याच्यामुळे ती लहानपणी एक्झाम झाली की म्हणायची रिझल्ट काय पण लागतो आपण ना परीक्षा सेलिब्रेट करत जाऊ, त्याच्यामुळे मला तो कॉन्सेप्ट तेव्हापासनं आवडतो की रिझल्ट काही पण लागतो सेलिब्रेट परीक्षा झाली पाहिजे, तर ते आम्ही करतो अजूनही. सर ते शेवटी अशा काही व्यक्ती ज्यांनी म्हणजे दोन व्यक्ती ज्यांनी माझं आयुष्य व्यापून टाकलंय ते म्हणजे माझे यजमान डॉक्टर श्री प्रशांत हरकरे आणि माझी मोठी बहीण डॉक्टर अंजली कुलकर्णी जी BARC मुंबई म्हणजे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधून मेडिकल डिव्हिजन हेड म्हणून रिटायर झाली आणि माझे मिस्टर महिंद्रा अँड महिंद्रा चाकणमध्ये जनरल मॅनेजर आहेत. त्यात माझ्या नवऱ्याला मी बऱ्यापैकी त्रास दिला म्हणजे सरांनी उल्लेख केला होता की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष, पण खरंचच त्रास दिला मी नक्कीच असं म्हणेल कारण सरांनी त्रासाचा उल्लेख केला होता की किती कष्ट असतात. मी त्यांना कुठलाही प्रश्न केव्हाही विचारायचे की याला मराठीत काय म्हणता येईल, म्हणजे त्यांना आगापीच्या कशाचाच माहिती नाही. म्हणजे त्यांना मी एकदा स्कॅफोल्डिंग हा शब्द जो आहे त्याचा विचारलं की स्कॅफोल्डिंगला मराठीत काय म्हणता येईल आणि हा शब्दला मराठीत काय म्हणता येईल असं अचानक आणि मी लगेच सांगा मला पटकन पाहिजे काय लिहू असं त्यांना असं धारेवर धरायची पुन्हा वेळ. सो त्यांना मी बऱ्यापैकी त्रास दिलेला आहे. मी जे लिहिलं आहे ते मला जे वाटतंय ते त्याच्यात उतरलंय का हे मला सांगा असं बऱ्यापैकी छळलंय त्यांना.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी या पूर्ण पुस्तकाचं प्रूफ रिडिंग संपूर्ण पुस्तकाचं त्यांनी म्हणजे निरालीची टीम तर करत होतीच पण त्याशिवाय एक त्रयस्थ म्हणून वाचणं हे संपूर्ण पुस्तक त्यांनी नजरेखालनं घातलेलं आहे. शिवाय रात्री उशिरापर्यंत कीबोर्डवर मी टाईप करत खटखट खटखट जे त्यांच्या कानाशी केलेलं आहे. पण आता पुस्तक प्रकाशित झालंय म्हणून त्यांनी आपली सुटका झाली असं समजू नये. कारण आता पुन्हा डोक्यात आता काय लिहिता येईल असे विचार सुरू झालेले आहे. तेव्हा जेव्हा मला असं वाटेल की आता आपल्याला लिहायचा कंटाळा आला बहुतेक त्या शेवटच्या पुस्तक प्रकाशनाला मी त्यांचे आभार मानेन. तोपर्यंत त्रास आहेच असं त्यांनी आता थोडं तयारीत असावं. हे पुस्तक वाचल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की हे पुस्तक छान झालेलं आहे तर हे अजून उत्तम होईल पुढच्या आवृत्तीमध्ये. याचं कारण हे पुस्तक अजून माझ्या बहिणीने वाचलेलं नाही. कारण तिने हात लागल्या खेरीज माझ्या कुठल्याही गोष्टीला जो मिडास टच म्हणतात तो येत नाही. कुणाला कदाचित फारसं माहिती नसेल पण आज माझ्या सायकोलॉजी संडेज हे माझं युट्यूब चॅनेल जे आहे गेले आता या जुलैत 4 वर्ष पूर्ण होतील त्याला पॅन्डेमिक पासून मी सुरू केलं की लोक सायकोलॉजिस्टकडे जायला कंटाळतात मग मी सायकोलॉजिस्टच घरी आणते. त्याच्यामुळे दर रविवारी आणि आता महिन्यातनं 2 रविवारी मी सायकोलॉजी दैनंदिन आयुष्यामध्ये कशी आपल्याला अप्लाय करता येईल या दृष्टीने छोटे छोटे जे व्हिडिओज बनवते तर जवळजवळ 325 व्हिडिओ आणि त्या प्रत्येक व्हिडिओचं कंटेंट हा बहिणीने वाचून इम्प्रूव्ह झाल्याखेरीज आलेला नाही. तेव्हा तिचं वाचून झाल्यानंतर हे पुस्तक अजून चांगलं होणार आहे. खरं तर आमच्या दोघींचं म्हणजे लोकांना हे नवल वाटेल आज कदाचित ऐकून की आमच्या दोघींचं बरेचदा पटत नाही. आम्हाला एकमेकींचा राग येतो, वाईट वाटतं आणि बऱ्याच म्हणजे आमची मतं जुळत नाहीत पण तरीही आम्ही दोघी अद्वैत आहोत. म्हणजे माझं नाव सीमा आणि तिचं अंजू. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा कोणी विचारलं की नाव काय तर आम्ही आमचं नाव अंजू सीमा सांगतो. ते इतकं आमचं जुळलेलं आहे. तेव्हा या दोघांचं माझ्या आयुष्यात असलेलं स्थान मी फक्त कदाचित एका समीकरणाने मांडू शकेन. अनुराधा वजा प्रशांत आणि अंजली बाकी 0. यांच्या बरोबरीने मला अजून एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर रत्नाकर कुलकर्णी जे माझ्या बहिणीचे यजमान आहे की त्यांचा पाठिंबा आणि आधार. तर ह्या सगळ्यांच्या आधाराशिवाय खरंचच कुठली गोष्ट पूर्ण होणं शक्य नव्हतं. तेव्हा सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आणि ह्या म्हणजे शेवटी सावरकर अध्यासन केंद्र हा हॉल तिथला स्टाफ यांची मला खूप जी मदत झाली त्यांचेही आभार. आणि मला एक इथे छान सावरकर अध्यासन केंद्राचं मला म्हणजे लक्षात आलं ते आणि मला मुद्दाम नोंदवावं असं वाटतंय की घड्याळ हे या दिशेला नाही आहे. म्हणजे प्रेक्षक अस्वस्थ होत नाहीत. घड्याळ हे तिकडे आहे की जेव्हा वक्त्याने बघितलं पाहिजे किती वेळ होतोय. त्याच्यामुळे ही एक मला चांगली वाटते गोष्ट. तेव्हा सावरकर अध्यासन केंद्राचे आभार. हे असा सगळ्यांचा हातभार लागलेलं पुस्तक तुम्हाला कसं वाटलं हे मला आवर्जून सांगा. कारण की आज ते सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे आणि माझ्या इतर पुस्तकांपैकी मला वाटतं एक हेल्थ सायकोलॉजी म्हणजे आरोग्य मानसशास्त्र आणि सकारात्मक मानसशास्त्र ही दोन्ही पुस्तकं तर तशीही कोणी जरी BA ची असतील तरी वाचणं अगदीच आवडेल सगळ्यांना. तेव्हा ही पुस्तकं तुम्ही घ्या, कशी वाटली ती सांगा, शेअर करा, मला कळवा. कारण पुढच्या आवृत्तीत त्याचे बदल मला करायचे आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आज सकाळपासून पालख्या येणार, रस्ते बंद होणार, रविवार आहे, पाऊस येईल का, वाहतूक बदलवील, हे सगळे प्रश्न असतानाही तुम्ही आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद. कारण तुम्हा सगळ्यांशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणं शक्यच नव्हतं. तेव्हा असंच प्रेम आणि स्नेह वाढता असू द्या. पुनश्च एकवार सगळ्यांचे आभार. इथेच थांबते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते.